कोबनोळ येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची उपस्थिती. कोबनोळी तालुका निपाणी येथील भीमनगर येथे लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची 102 जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 7 ज्योतीचे आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. 10 माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आदी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी येथील शालेय विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक योगेश धबाडे यांनी केले. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या संयोजकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अन्य उपस्थित मान्यवरांच्या देखील संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायी असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पोवाडा त्यांनी गायला आहे असे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या कादंबरीमुळे व साहित्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांना ओळखले जाते असे मनोगत व्यक्त केले. त्या विभागाचे ग्रामपंचायतचे सदस्य विष्णू लोखंडे, कृष्णा खोत, माझे मित्र समितीचे अध्यक्ष, सर्व माझे सदस्य, माझी सरपंच नामा सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार, अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत मी काही गोष्टी सांगायच्या नव्हत्या, तर थोडस चुकीतोय. अण्णाभाऊ साठेंनी मला आठवते छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी लिहिला असं मी जर सांगितलं त्याबरोबर फक्त पोवाडाच नाही, म्हणजे मी मोठे साहित्य, त्या साहित्यामध्ये गाणी आणि गाण्या गोष्टी आहेत, नाटक, इतर बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिल्या आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये त्यांचं नाव आहे एकदम वरच्या स्थानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला अधिकार दिला, अण्णाभाऊ साठेंनी तुम्हाला मला ज्ञान दिला, महात्मा ज्योतिबा फुलेने तुम्हाला मला आपला हक्क दिला आणि काम करण्याची पद्धत सांगता, आणि छत्रपती शाहू महाराजांनी तुम्हाला मला आपले अधिकार काय काय आणि कुठल्या पद्धतीने ते वापरायचे त्याची दिशा दाखवून दिली. मी या प्रसंगी सांगतो, एकच वर्ष आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करून चालणार आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील, सदस्य तात्यासाहेब कागले, दिलीप पाटील, कृष्णात खोत, विश्वजीत लोखंडे, बाळासाहेब कागले, संजय डुम, केशव पाटील यांच्यासह गावातील विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या जयंतीनिमित्त गाडे अभ्यासक दंगलकार नितीन चंदन शिवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांविषयी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.